नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। कोल्हापूर जिल्ह्यातील कुर्णी तालुका कागल येथील श्री माननीय श्री अनिकेत शिवाजी पार्टे या होतकरू युवकाने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत हरियाणी म्हैशी खरेदी करून उभारलेल्या गोठ्यातील 3 म्हैशी आणि 1 रेडी शनिवारी पहाटे अचानक विषबाधा होऊन मृत्युमुखी पडल्याची बातमी गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ यांना समजली। तसे 2 म्हैशी अत्यवस्थ असून क्षणाचाही विलंब न करता गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ यांनी तातडीने हालचाल करत कुर्णी येथे जाऊन पार्टे यांच्या गोठ्याला भेट दिली आणि या दुःखद घटना पाहून हळहळ व्यक्त केली। पार्टे कुटुंबाला आधार देण्यासाठी प्रत्यक्ष आर्थिक स्वरूपात मदत दिली। तसेच अशा काही दुर्घटना घडतात त्याची योग्य चौकशी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी यावेळी उपस्थित दूध उत्पादकांना गोकुळच्या किसान पॅकेज विमा पॉलिसीची पूर्तता करावी असं आवाहन देखील केलं। यावेळी गोकुळ दूध संघाचे पशुसंवर्धन डॉक्टर, सुपरवायझर आणि कुर्णी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते। लोकसंदेश न्यूज कोल्हापूर, जिल्हाप्रमुख समीर फरास यांचा रिपोर्ट। नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी।